नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण दुधापासून मस्त अशी रवाळ दाणेदार चविष्ट अशी बासुंदी बनवणार आहोत. ती खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होते. तर आता सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत, तर या दिवसामध्ये हा गोडाचा पदार्थ तर तुम्ही नक्की बनवून पहा, किंवा पाहुणे आले तरीसुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर सुरुवातीला आपल्याला इथे एक असं मोठं जाड बोडाचं पातेलं किंवा अशी मोठी पसरट कडे घ्यायची आहे. तर भांडं शक्यतो जाड आणि मोठंच घ्यावं, नाहीतर भांड्याच्या तळाशी असं दूध चिटकलं जातं आणि बासुंदीला आपल्या करपट वास लागतो. तर इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे जाड बोडाचं. तर आता त्यामध्ये आपण 4 लिटर दूध घेऊयात. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. शक्यतो म्हशीचंच दूध घ्यायचं बासुंदी बनवत असताना. दूध असं घट्टसर असतं, त्यामुळे बासुंदी छान अशी आपली दाटसर बनली जाते. तर आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम करायची आहे आणि आता सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला दूध. या पद्धतीने अगदी झटपट बनून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. इथे तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये लवकर बनण्यासाठी खवाई ॲड करू शकता. तर इथे मी फक्त दुधापासून बासुंदी बनवणार आहे. तर हे पा 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता दूध आपलं आटत आलेलं आहे आणि क्वांटिटी कमी दिसत आहे. तर सुरुवातीला आपल्याला जास्त असं ढवळत बसायची गरज पडत नाही. दूध काय करायचं, मीडियम गॅस ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटाला असं फिरवून घ्यायचं आपल्याला स्पॅचुला. त्यामध्ये कडेला ससाय साठू शकते. थोड्या वेळाने दूध असं दाटसर दिसू लागलं की आपल्याला आता सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर काय होतं दूध खाली चिटकलं जातं किंवा कडेला असं साय जमा होते आणि ती करपली जाते. तर आपल्याला आता सतत मिक्स करत राहायचं आहे आणि कडेची साय त्यामध्ये असं सारत राहायचं आहे. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आणि आता वरून आपल्याला इथे थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही आवडीनुसार यामध्ये सुकामेवा ॲड करू शकता आणि 4 ते 5 मिनटं छान असा शिजून घ्यायचं आहे. आणि वरून आपल्याला आता इथे थोडीशी चारोळी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता, किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये चारोळी नाही टाकली तरी चालेल. पण चारोळी टाकल्यामुळे अशी बासुंदी आपली दिसायलाही खूप छान दिसते. आणि आता मिक्स करत राहायचं आहे आणि आता आपली बासुंदी अगदी झटपट बनून तयार होते. आणि या स्टेजला आपल्याला गॅस मिडियमपेक्षा थोडासा बारीक करायचा आहे आणि आता बारीक गॅसवर आपल्याला छान अशी बासुंदी एकजीव करून घ्यायची आहे, त्यामुळे ड्रायफ्रुट्स आपले व्यवस्थित शिजले जातात. आणि यामध्ये ते तुम्हाला आवडत असल्यास थोडासा खवा किंवा घरामध्ये पेढे किंवा खव्याची बर्फी जरी असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आवडत असल्यास, त्यामुळे अजून आपली बासुंदी छान अशी दाटसर बनली जाते. तर तुम्ही पाहू शकता क्वांटिटी अगदी कमी होत आलेली आहे आणि बासुंदीचा कलरही तुम्ही पाहू शकता अगदी लालसर आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता जवळूनही बासुंदी आपली अगदी दाटसर बनलेली आहे. तर या स्टेजला आता आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार यामध्ये साखर ॲड करू शकता. तर इथे मी एक वाटीवरून साखर घेतलेली आहे, थोडीशी वाटलं कमी आहे तर साखर टाकून घेऊया. तर साखरेचं प्रमाण इथे मी थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. बासुंदी थोडीशी अशी सपकच खायला छान लागते आणि चवही खूप छान येते. तर आता आपल्याला साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे आणि 4 ते 5 मिनटं छान अशी साखर एकजीव करून घ्यायची आहे बासुंदीमध्ये, नाहीतर नंतर जास्त अशी पातळ होते. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला बासुंदी धावते. तर हे पहा, रूम टेम्परेचरला बासुंदी छान अशी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि तुम्ही दाटसरपणा पाहू शकता. बासुंदी अजून थोडीशी कोमटच आहे. तर आता मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि आता ही बासुंदी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. अजून छान अशी दाटसर बनली जाते आणि छान असा क्रीमी फ्लेवर येतो आणि बासुंदी थंड प्यायला तर खूप छान लागते. तर आता हा बाउल आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या बासुंदीचा व्हिडिओ मी शूट करायला घेतलेला होता, पण चुकून कॅमेरा ऑन करायला विसरलेली होती, त्यामुळे माझ्या हातून फक्त फोटोशूट झालेला आहे. आणि नंतर शूट करावं म्हटलं तर मुलाने सर्व बासुंदी आपली खाऊन संपवलेली होती, तर सर्वांनी संपवलेली होती. तर तुम्हाला हा शूट केलेला पहिलाच व्हिडिओ दावते. तर या पद्धतीने आपली खूप छान अशी बासुंदी बनवून तयार होते. तर काही फोटो तुम्हाला इथे दावते मी फ्रीजमधून काढलेल्या बासुंदीचे. तर तुम्ही पाहू शकता बासुंदी आपली किती छान अशी दाटसर बनलेली आहे. अतिशय रवाळ दाणेदार आपली बासुंदी बनून तयार होते. तर अगदी थोड्या दुधापासून सुद्धा अगदी पटकन तुम्ही ही बासुंदी घरच्या घरी बनवू शकता. तर बाउलमध्ये काढल्यानंतर वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप वरून ठेवून दिलेले आहेत. तर आपली बासुंदी बनवून तयार आहे. तर या पद्धतीने ही बासुंदी या सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की बनवून पहा. मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा.
करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो, आणि व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद.